गेल्या 4 वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात वावरणाऱ्या बिबट्यांवर संशोधन करण्याचे कार्य वन्यजीव संशोधक निकित सुर्वे वनविभागाच्या मदतीने पार पाडतोय. संशोधनाबरोबरच बिबट्या गणनेचा अहवालही तो सादर करतोय. त्याने यापूर्वी सादर केलेल्या अहवालानुसार 2016 या शहरी जंगलात 35 तर 2017 41 बिबट्यांचा वावर होता. आत्ता 2018 अहवालानुसार ही संख्या अधिक वाढली आहे. 2018 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनविभागाने जे कॅमेरा ट्रॅपिंग केले त्यात आम्हाला 47 बिबटे यांचा फोटो आला. या 47 बिबट्यांपैकी 17 हे नर असून 27 माद्या व 3 असे बिबटे आहेत ज्यांचा लिंग आम्हाला ओळखता आला नाही. बरं, यावर्षी आम्हाला 7 असेही बिबटे आले आहेत ज्यांना आम्ही मेन पॉप्युलेशनमध्ये मोजत नाही, कारण ते कब्ज म्हणजेच बिबट्याचे बछडे आहेत. तर 7 बछड्यांचा फोटो आला आहे पण त्यांना आपण पॉप्युलेशनमध्ये मोजत नाही, कारण त्यांचं सर्व्हायवल रेट खूप कमी असतं. जर आपण 2018 बिबट्यांची संख्या ही 2017 बिबट्यांची संख्याशी कंपेअर केली तर असं दिसून येतं की 25 बिबटे हे सेम आहेत, म्हणजे तेच जे 2017 त्यांचा फोटो आलेला ते अजूनही 18 आहेत असे 25 बिबटे. आणि 22 बिबटे असे आहेत ज्यांचा पहिल्यांदा फोटो आला आहे. हे बिबटे कदाचित गेल्या वर्षी बछडे असले असतील किंवा कॅमेरा ट्रॅपिंगमधून सुटले असतील, कारण त्याच्याहून जास्तीत जास्त बिबटे असे दिसून येत आहेत की ते यंग आहेत किंवा यंग डिस्पर्सिंग अडल्ट्स आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात निकित आपल्या व्हॉलेंटियरसोबत राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रात टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसवतो. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून टिपलेल्या छायाचित्रांच्या आधारे हा अहवाल तयार केला जातो. तर आम्ही जंगलात असे कॅमेरे लावतो. हा एक छोटा कन्साईज युनिट आहे. या कॅमेऱ्यामध्ये हीट आणि मोशन बेस्ड सेन्सर आहेत, फ्लॅश आहे. तसा हा तुम्ही सेन्सर बघताय, या सेन्सरमध्ये याच्यासमोरून जेव्हा काही जातं हा कॅमेरा डिटेक्ट करतो आणि लगेच सिग्नल जातो कॅमेराला, कॅमेरा फोटो घेतो. मेन जे असतं आम्हाला लेपर्डच्या बाजूचा म्हणजे हा बाजूचा फोटो हवा असतो. तर ही बाजू आणि ही म्हणजे डावी आणि उजवी बाजू बिबट्याची ही वेगळी वेगळी असते, म्हणून आपण नेहमी समोरसमोर असे 2 कॅमेरे लावतो जेणेकरून या बाजूचा आणि दुसऱ्या बाजूचा असे दोन्ही फोटो मिळतात. बरं, या बाजूंचा फोटो मिळाल्यानंतर काय त्याचा फायदा होतो? प्रत्येक बिबट्याला त्याची जी बाजू आहे किंवा ज्याला इंग्लिशमध्ये फ्लँक इमेजेस म्हणतो, हे प्रत्येकाला युनिक असतात आणि जेव्हा आम्हाला असे फोटोज मिळतात आम्हाला त्यांची ओळख पटते आणि एकाहून दुसरा वेगळा ओळखता येतो. बिबट्यांच्या गणनेप्रमाणे आपण दरवर्षी बघ मायग्रेशनचाही अभ्यास करतो, म्हणजे बिबट्यांच्या मायग्रेशनचा तो कुठून कुठे गेला याचा. तर यंदा अशी काही उदाहरणं आपल्या समोर आली आहेत का? तर यावर्षीच्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलं की 5 ते 6 बिबटे असे होते ज्यांनी स्थलांतर किंवा मायग्रेशन असं केलं होतं. हे डिस्पर्सिंग अडल्ट्स असतील. काही असे जे पार्कच्या ईस्टवरून वेस्टला गेले, काही असे होते जे सदर्न साईडपासून नॉर्दर्न एंडपर्यंत गेले. पण एक लेपर्ड असा होता जो 2017 त्याचा फोटो मालाड ट्रेलमध्ये आलेला, म्हणजे मालाडला फोटो आलेला त्याचा. पण 2018 तो आपल्याला मिळाला मृत अवस्थेत चिंचोटी भिवंडी रोडवर, म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वरच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्यांनी घोडबंदर रोड, वसई खाडी, दिवा कामण आपली रेल्वे लाईन जी आहे ते तिन्ही क्रॉस करून, कदाचित त्याने आधी चिंचोटी भिवंडी रोड क्रॉसही केला असेल, तो त्या दिशेला स्थलांतर करत असेल, पण तिकडे त्याचा रोड ॲक्सिडेंट होऊन तिकडे तो मृतावस्थेत मिळाला. पण तोही जाता आता एक खुशखबर देऊन गेला की आत्ताही कॉरिडोर ॲक्टिव्ह आहे, की लेपर्ड्स ह्या बाजूने तुंगारेश्वरच्या दिशेला जात आहेत. असं पनवेल विराळ रेल्वे लाईन और एक यार्ड आने वाला आहे. और ये जो जगह है, जो कॉरिडोर की जगह है जो कि नॅशनल पार्क और तुंगारेश्वर को कनेक्ट करती है, वो सिर्फ 90 meters है. तो अब डेवलपमेंट जहाँ एक तरफ होना चाहिए वहाँ पर हमें कोशिश ये करनी चाहिए कि वो कॉरिडोर को कैसे मिटिगेट कर सकें और ताकि वो जानवरों का पैसेज ईजी हो जाए. अगर ये नहीं होगा तो एक ही संजय गांधी नेशनल पार्क में ही जब इतना प्रोडक्शन होगा लेपर्ड्स का तो मैन और एनिमल कॉन्फ्लिक्ट होना स्वाभाविक है.
इसको कम करने के लिए हमें ज़रूरत है इस वक्त कि कॉरिडोर्स को स्ट्रेंथन करें। तो अब हमारा एम ये हो गया है कि ये कॉरिडोर्स को कैसे स्ट्रॉन्ग करें, और मुझे लगता है ये स्टडी से जो है हमें एक रास्ता मिलता है, एक आइडिया मिलता है कि हमें क्या करना चाहिए लेपर्ड्स के कंजर्वेशन के लिए। थैंक यू। बिबट्या गणनेच्या प्रसिद्ध झालेल्या या अहवालामुळे राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत असल्याचे सत्य समोर येत आहे। वन विभाग आणि मुंबईकर फॉरेस्ट SGNP यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेल्या अवेअरनेस कॅम्पमुळे बिबट्याला आपलंसं करण्याची भावना मुंबईकरांच्या मनात जागृतीही होते। मात्र बिबट्यांचा हल्ला झाल्यास मानव बिबट्या सहजीवनाचा संघर्ष पुन्हा वर डोके काढतो। माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि महा MTBला सबस्क्राईब करा। धन्यवाद।